लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने माढा तालुक्यातील उपळवाटे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस प्रोजेक्टर भेट देण्यात आला. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत. तर मीनाक्षी पाचकवडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यावर भर देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं माढा तालुक्यातील उपळवाटे गावातील प्राथमिक शाळेस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हरिदास डांगे यांच्या सौजन्यानं प्रोजेक्टर भेट देण्यात आला. उपळवाटे इथं पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळावं या उद्देशातून 35,000 रुपये किमतीचा प्रोजेक्टर आणि स्क्रीन लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन डॉक्टर हरीश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हरिदास डांगे, सुहास डांगे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी पाचकवडे, लायन पद्मजा कुलकर्णी, अण्णासाहेब कोतली, सुनील पाचकवडे, रमेश जैन, राजगोपाल मालपाणी, श्रीकांत सोनी, रंजना पाटील, उपळवाटेचे सरपंच, उपसरपंचांची यावेळी उपस्थिती होती. रिजनल चेअरमन हरीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत लायन्सच्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवाटे तसंच ग्रामस्थांच्या सहभागानं लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं स्वच्छता अभियान घेण्यात आलं. परिसराची स्वच्छता करण्यात आली. पर्यावरण, मधुमेह, गोबर, अवयवदान, बेटी बचाव, बेटी पढाव असा संदेश देत जनजागरण रॅली काढण्यात आली. लायन्स मीनाक्षी पाचकवडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सदस्य यामध्ये सहभागी झाले होते. यासह मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू कृत्रिम नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं. यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान सर्व ग्रामस्थ मिळून रॅली आणि वृक्षारोपण करण्यात आलं. यात डांगे परिवार आणि संभाजी पाचकवडे तसंच रिजन सेक्रेटरी फुरडे आदी मान्यवर उपस्थित होते.